सर सर तुम्हें जो बघा काय व्हाट हॅपन्ड भाजी चक्क झुळ सापडले एवढंच नाही तर गाजराच्या हलव्याला सुद्धा वास येतोय असं वाटतंय की सडक्या गाजराचा हलवा बनवलाय सर आता तुम्ही सांगा आम्ही सगळ्यांनी काय करायचं ते सर मी पण ती भाजी आणि हलवा खाल्ला होता नाही नाही हे शक्यच नाहीये माझ्या घरून आलेल्या डब्यांच्या बाबतीत असं काही घडणं शक्यच नाहीये सर आता तुम्हीच सांगा काय करायचं आम्ही ते मी काय म्हणतो तुम्ही जेवायला बसणार होतात तेव्हा सुद्धा झुरळ पडलेलं असू शकतं ना कारण या आधी आपल्याकडे एवढ्या वेळा डबा आले तेव्हा आधी असं कधीच घडलं नव्हतं मग आता कसं घडेल नाही साहेब सर मी अगदी ठामपणे सांगू शकते की त्या भाजीतच काहीतरी गडबड आहे अरे काय झालं काय जरा वेळेसाठी मी पेढी बार गेलो सगळे इकडे जमलात हो तुमचं नशीब चांगलं होतं म्हणून तुम्ही वाचलं नाही तर तुम्हाला पण ती झुरळाची भाजी आणि तो गाजराचा हलवा खावा लागला असता बापरे ऐकूनच किती भयंकर वाटतंय बघू दे शी सर प्लीज काहीतरी करा ना दिस इज हॉरिबल कम ऑन पम्पकिन त्या थर्ड क्लास टिफिन साठी तू मी आणलेला पिझ्झा खाल्ला नाहीस कम ऑन चोचुआ वेळ काय तू बोलतीयस काय ओके मी आता डायरेक्ट पॉइंट वरच बोलते तू आताच्या आता त्या टिफिन वाल्याला फायर कर आणि मला आजच कळलं बिझनेस मध्ये स्टाफ सॅटिस्फॅक्शन खूप इम्पॉर्टंट असत यु नो जोजो जे काही झालंय ते वाईटच झालंय पण असं लगेच कोणाला दोषी ठरवणं मला काही योग्य वाटत नाही मला असं वाटतं ह्या वेळेला आपण सगळ्यात महत्वाचं आहे की अरे बापा काय झालं काय सर 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 तुम्ही थांबा मी बघतोय बाळा इकडे ये काय झालं तुला ये तू बस बघ इकडे बस राजवीर सर तुम्ही माझं ऐका जोजो मॅम बरोबर बोलतायत त्या डबेवाल्यामुळे आपल्या सगळ्या स्टाफची अवस्था झालेली आहे मी तर म्हणतो या सगळ्या स्टाफच्या वतीने तुम्ही त्या डबेवाल्याला खडसावून जा विचारायला हवा नशीब त्यावेळेस मी पेढी मध्ये नव्हतो नाही मीही तो डबा खाल्ला असता आणि मग गेलो असतो तर मी तर म्हणतो त्या डब्यावाला इथून काढूनच टाकायला हवं मिस्टर बोलपट सगळ्यात आधी यांच्या उपचाराचं बघा आणि आत्ताच्या आता डॉक्टरांना बोलवून घ्या यस सर आणि त्या भाऊ रणशिंगेला आजच्या आज इथे बोलवा हे आई अगं हे काय केलंयस काय रे काय झालं अरे आईने इतका छान गाजराचा हलवा बनवलाय असं काय बोलतोस तू याला छान म्हणतात अरे काय झालंय ते नीट सांगशील का गणलंय सगळं हा गाजराचा कोणी तोंडात सुद्धा घेणार नाही कंप्लेंट येणार आहे आता आपली अरे असं कस अरे मी बाजारातून स्वतः चांगली लाल ताजी गाजरं निवडून आणली आणि बाकी सगळं सुद्धा अगदी प्रमाणात घातलंय त्याच्यामध्ये म्हणून तू चव घेऊन बघितलंस ना हो आई आधी सारखाच झालाय छान झालाय म्हणजे मला कळत नाही रे बाबा असं कुठे म्हंटल आम्ही अर्थ तोच होतोय ना याचा आता ना एवढी मेहनत करून मिळवलेली ऑर्डर जाणार आहे कंप्लेंट येणार आहे याची नाही नाही भाऊ असं काहीतरी अभद्र बोलू नकोस मग तू खाऊन अरे सांग मला कसा झालाय सांग खा सांग भाऊ अरे चांगला झालाय तेच तर म्हणतोय मी अरे तूच तर आता म्हणत होतास ते महत्वाचं नाही आता मी पुढे काय बोलणार आहे ना ते महत्वाचं तू एवढा गाजर हलवा केलास ऑर्डरच्या डब्यांमध्ये भरलास आमच्यासाठी वेगळा काढून ठेवला असशील
तू खाल्लास? तू खाल्लास का? भाई आपल्या पोरांना राहायला पाहिजे, आपल्या आबांना आवडतो, त्यांना थोडा जास्त काढून ठेवायला पाहिजे, म्हणून तू खाल्लाच नसणार, मला माहितीये ना, म्हणून हा अट्टहास. छान झालाय, विषय 500. भाऊ या गाजर हलव्यातला गोडबाप आज तुझ्या कामात उतरेल बघ, माझा आशीर्वाद आहे तुला, आज तुझ्या कामात तुला यश नक्की मिळेल. वा वा, इशी बात पे तुझ्या तोंडात परत गाजर हलको. हे ताडे तू पण टेस्ट केला होतास ना मगाशी? माल डबे आणा जायचे, गाजर हलवा थंड आला. चला आलो. मनु थोडा गाजर हलवा आपल्या मयूसाठी पण काढून ठेवा. हॅलो मॅडम. बोला बोल. पण सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणेच घडलेलं आहे, हिणगी टाकलेली आहे, कधीही वणवा भेटू शकतो. बोलपट, आज काही करून भाऊ रणशिंगेनी राजवीरला शिव्या घातल्याच पाहिजे. जर मी सांगते तसं झालं नाही तर तुम्हाला शिव्या पडते. येतेच आहे तिकडे. दम करताय ना तुम्ही सगळं? असले घाणेरडे आरोप मी सहन करणार नाही. भाऊ ह्याला ह्याला आरोप करणं नाही, वस्तुस्थिती सांगणं म्हणतात. हे बघा, खरं काय ना तर मला माहिती आहे, माझ्या घरनं ही अशी चूक होणं शक्यच नाहीये. मी स्वतः हे जेवण जेवून आलोय, तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय राजवीर सराफ. भाऊ हे मी नाही, माझा सगळा स्टाफ बोलतोय, दिसतंय ना तुला? पण मला कळतंय सगळं, तुम्ही हे सगळं मुद्दाम करता. मी माझ्या पायावर, स्वतःच्या पायावर उभा राहू नये ना म्हणून करताय, जळता ना तुम्ही माझ्यावर. भाऊ तू परत मूळ मुद्द्यापासून पळतोयस. पळत नाहीये, पळायला मी राजवीर सराफ नाहीये. हे अति बोलतोयस भाऊ. देवा माझं तर दोन्ही बाजूने मरण आहे, तू फक्त प्लीज एक काम कर भाऊला शांत बसण्याची. नाही नाही, अति काय होतंय ना ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यांसमोर तुमच्यावर आरोप करतोय की हे तुम्ही सगळं मुद्दाम केलंय. मुद्दाम करताय तुम्ही, तुमच्या स्टाफच्या जीवाशी खेळताय. तुम्हाला पोलिसांना बोलवायचंय, खुशाल बोलवा. जे आजपर्यंत घडलं नाही ते नेमकं आजच कसं घडलं ना ते मी त्यांना सांगायला तयार आहे. भाऊ संयम तू सोडलेला असला तरी मी सोडला नाहीये. हे प्रश्न फक्त चूक मान्य करण्याचा आहे, माझ्या स्टाफच्या आयुष्याचा प्रश्न आहे. भाऊ तू तुझी चूक मान्य कर, हा विषय आपण इथेच थांबवू. काय चाललंय हे सगळं? बॉडीगार्ड तू इथे असताना हा साधा डबेवाला राजवीर सरांना वाटते तसं बोलतोय, आणि तू नुसता बघत उभास. तेव्हा काय करू मी आता? राजवीर सर जे बोलतायत ते बरोबर आहे आणि भाऊ बोलतोय तेही बरोबर आहे, नक्की काय करू मला काहीच कळत नाही. आता कोणी काही बोललं नाही ना तरी मी बोलणार आहे. कोणी आउटसाइड मधून चीप पीपल येतात आणि तुला बोलतात. आई काल मी सहन करू शकत नाही. हे फालतू लोक स्वतःच्या प्रॉफिट साठी काहीही रॉ मटेरियल यूज करतात, यू नो. मी नेटवर पाहिलं होत, यु नो हे लोक झुरळ काय,
चिकन म्हणून उंदीर वापरतात. ए कोण आहेस ते मला माहित नाही. थोडा सांभाळून बोलायचं. माहित नसलेल्या गोष्टीमध्ये थोबाड घालायचं नाही. ते थोबाड फोडायला मला येळ नाही लागणार. ए भाऊ आहे तू तुझे जे बोलतोयस ते मी सहन करतोय. पण एका मुलीशी कसं वागायचं ह्याचं भान ठेव. आता कळतंय तुम्हाला भान. जेव्हा माझ्या बहिणीची फसवणूक केली तेव्हा कुठे गेलं होतं हे भान. माझ्या बहिणीचा गैरफायदा घेतला तेव्हा कुठे गेले होते हे भान. राजवीर सराफ अच्छा म्हणजे राजवीर सरांवरचा राग काढण्यासाठी चाललंय हे सगळं. आणि हेच जर मी म्हंटल तर की तुमचे राजवीर सराफ माझ्यावर राग काढण्यासाठी हे मुद्दाम करताय. अरे झाल्या गोष्टी झाल्या काहीच पश्चाताप नाहीये. सी 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 हे म्हणजे चोराच्या उलट्या बाबा. अरे मी काही चूकच केली नाहीये तर पश्चाताप करायची मला काही गरज नाही. तुमच्या साहेबांनी ही चूक केली आणि ते खापर माझ्यावर पडतंय. हे बघा राजवीर सराफ. झाला तेवढा तमाशा पुरे झाला. तुम्ही निघा. हात नाही लावायचा मला. तुम्ही प्लीज निघा आता. बरे हो तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मला बोलवून घेणार आणि तुम्हाला वाटेल तेव्हा या बॉडीगार्ड कडनं मला हकलून लावणार. कोण समजता कोण तुम्ही स्वतःला. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. अरे सांगितलं ना हात नाही लावायचा. भाऊ तुला राजूर सराफचं जर दुसरं रूप पाहायचं नसेल तर आत्ताच्या आता इथून निघून जा. आऊट. पण उद्यापासून तुमचा डब्बा वगैरे सगळं बंद. इथे या पेढीतच काय जवळपासच्या एरियात पण दिसायचं नाही. खेळव आतापर्यंत ना मला तुमचा राग येत होता. आता किव येते. बर झालं तुमची सख्य आहे. नाही तुमच्या अशा वागण्याची ना तिला लाज वाटली असती. लाज. बर झालं नाही. हाऊ डेअर यू. तुझी हिंमत. आऊ पुढे या पेढीत दिसलाच जरी तर याद राख भाऊ. भाऊसाहेब मी काय म्हणतो. एकदा ऐकून घ्या. काय ऐकून घ्यायचंय. तू त्यांचा नोकर आहेस. मी नाही कळलं ना. मला असं म्हणायचं होतं की काही म्हणू नका. आता तुम्ही तू आणि तुझा बॉस ना सारखेच आहात. नाही ऐका ना. जो काही प्रॉब्लेम झाला त्यावर आपण शांतपणे बसून बोलूयात ना. तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काहीतरी गैरसमज झालेत. आपण ते शांतपणे बसून बोलूयात. आपल्याला कळेल ना की काय प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम ना. जो काही प्रॉब्लेम असेल ना तो तुमच्या पेढीत आहे. माझ्या घरी माझ्या आईने हा गाजर हलवा बनवला होता. तो मी खाल्लाय. मला अजूनही काही झालेलं नाहीये. जो काही प्रॉब्लेम शोधायचा ना तो तुमच्या पेढीत शोधा. तिथेच आहे तो प्रॉब्लेम. कळलं. भाऊसाहेब जो काही प्रॉब्लेम शोधायचा ना तो तुमच्या पेढीत शोधा. तिथेच आहे तो प्रॉब्लेम. म्हणजे जसं भाऊ बोलतोय तसं जर का काही असेल तर मग याला कारणीभूत कोण असेल. तू काय करतोस तिकडे. बरोबर सर. तुझी काळजी नका. मॅडम 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 मॅडम
यामिनी मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे डाव मस्त रंगलाय पण अजून संपला नाही. मधुमालती, जीतू, सरिता इकडे या. कसे आहात तुम्ही सगळे? ठीक आहात ना? हो मॅडम. आणि बाकीचे कसे आहेत? सगळ्यात आधी आज पिढीत जे काही घडलं ना त्याबद्दल मी सॉरी बोलते. तुम्ही प्लीज काळजी करू नका. तुम्ही सगळे आमची जबाबदारी आहात, सराफांची जबाबदारी आहात, कळलं? आणि हे बघा, सगळ्यांच्या मेडिकल एक्सपेन्सेसची काळजी घेतली जाईल. सराफ भरतील सगळं. हा, तुम्ही काळजी घ्या, जा कामाला जा. थँक यू. थँक गॉड आंटी, तू वेळेवर आलीस. कोण तो भाऊ? किती रूड आहे तो. यु नो, तो माझ्यावर ओरडला आणि दोघांमध्ये किती क्रायसिस झाले यु नो. आंटी, डू यू नो, तो भाऊ राजवीरला काय म्हणाला? तुझी सख्खी आई असती ना तर तिला तुझी लाज वाटली असती असं म्हणाला तो. आंटी, राजवीर. मामा, सॉरी, आय एम रिअली सॉरी. आज तुझ्या बाबतीत जे काही घडलं ना ते माझ्यामुळे झालं. मी त्या माणसावर माणुसकीच्या नात्याने विश्वास ठेवून त्याला नोकरीवर ठेवलं. का? कारण त्याला नोकरीची गरज आहे, त्याला पैशांची गरज आहे, त्याच्या घरच्यांना पैशांची गरज आहे. तर त्यांनी काय केलं? त्यांनी माझ्याच पेढीत येऊन माझ्या स्टाफ समोर माझ्याच मुलाचा इन्सल्ट केला. हाऊ डेअर ही. हे सगळं ऐकल्यापासून ना माझ्या छातीत जे धडधडायला लागलं, म्हणजे अजूनही धडधडत आहे राज. मामा, नाही नाही, प्लीज कूल डाऊन मामा. मामा, रागाच्या भरात जे काही घडायचं ते घडून झालंय. मला असं वाटतं आता शांत राहण्यातच. नाही राजू, रणशिंगे फॅमिली पासून इतके वर्ष दूर राहण्यातच खरा शांतपणा होता, पण आपल्याला तो कळला नाही. त्या मूर्ख माणसावर मी विश्वास ठेवला नाही ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. तो इथे जर आला नसता तर हे काही घडलंच नसतं. मामा, त्याच्या एकट्याच्या तशा वागण्यामुळे आपण त्यांच्या अख्ख्या फॅमिलीला दोष नाही देऊ शकत. नाही, तू आता काही बोल राजवीर, मी नाही ऐकणार. कारण माणूस जेव्हा तोंड उघडतो ना तेव्हा त्याच्या घरचे संस्कार दिसतात. काय करायचं होतं त्याला? फक्त त्याची चूक कबूल करायची होती. ती तर त्यांनी कबूल केलीच नाही. ती लपवण्यासाठी तू या थराला गेला, तुझ्या आईपर्यंत पोहोचला. येस आंटी, अँड तिला लाज वाटली असती असं काहीतरी बोलत होता तो. काय वर सख्य आणि सावत्रपणाची भाषा केली का? हे सगळं करून काय साध्य करायचं होतं त्याला राजवीर? आपल्या दोघांमध्ये भांडणं लावायची होती, आपल्या दोघांमध्ये वाद व्हावेत म्हणून केलं हे त्यांनी. कम ऑन मम्मा, असं कुणीही काही प्रयत्न केला, कुणी आपल्यात काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून तसं काही घडेल का? नाही ना घडणार. नाही, हे शक्यच नाहीये ना, हे घडणं शक्यच नाहीये. कारण त्याला हे माहितीच नाहीये. त्याला काय आहे, जगात कुणालाही माहित नाहीये की माझा राजवीर माझ्यासाठी काय आहे. मी कधी तुला माझा सावत्र मुलगा मानलंच नाही राजवीर. तू माझा मुलगा आहेस, तू माझ्या पोटचा गोळा आहेस. अरे, या आईला तुझा अभिमान होता, आहे आणि कायम राहणार. जे काही घडलं ना ते त्यात दोष माझा पण होता. मामा, आपण त्याला तेव्हाच कंटिन्यू केलंच नसतं तर आज हा दिवस आलाच नसता.
तुला हे कळलंय ना की तू भाऊ किती नालायक आहे. झालं तर मग ह्यापुढे कुठल्याही रणशिंगीला पेढीवर पाऊल ठेवू द्यायचं नाही. ओ तुम्ही थांबा थांबा थांबा, कुठे चाललात? तुम्ही इथे काय करताय? आजपासून भाऊची टिफिन सर्व्हिस बंद. बंद म्हणजे कायमचं बंद. आत येऊ का? मिस मयुरी, हॅलो हॅलो, एक मिनिट. तुम्ही तुम्ही डायरेक्ट असे आत येऊ शकत नाही. मिस्टर बोलपाट, मिस मयुरी तुम्ही इथे कशा?